इयत्ता पाचवी मराठी बालभारती बंडूची इजार हा दुसरा पाठ आपण आज पाहणार आहोत. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू शेतकरी. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभर काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं, घरी आल्यावर आपल्या मुलाशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका दिवशी एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. धोंडू मामांनी कपडे शिवले घरे, पण त्याचा अंदाज जरा चुकला. मग काय झालं आपण पाहूया. अर इजार जरा लांबच झालीय. चांगली चार बोट लांब झालीय. आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे. अग जरा इजार चार बोट कमी करून टाक घालतीस का? अवो सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचंय, नीताच्या शाळेत जायचं, मला नाही जमणार. सुबे जरा चार बोट कापून टाक घालतीस का? नाही दादा, मला एक एवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ होईल, तू आईला सांग की. आई ए आई इजार जरा चार बोट कापून टाक घालतीस का? ठेव तिकडं तुझी इजार, इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्या. आईने जर एका कोणाड्यात फेकली, बंडू हिर मुसला आणि शेताकडे निघून गेला. आता बंडूच्या पत्नीला वाईट वाटलं, सकाळी इजार दुरुस्त करायला पाहिजे होती आणि तिनं चांगली चार बोट इजार कमी केली. तसं सुबेलाही वाटलं, आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचं इतकंही काम करू नये. तिनं देखील बंडूची इजार चार बोट मुडपून टाकी घातले. आईलाही वाईट वाटलं, उगा खेसकले पोरावर, एवढा राबराब राबतोय पोरगा. बंडूची आई इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाकी घालते. आपलं काम आपणच करावं बाबा, बंडूला वाटलं आणि बंडू इजारीचे चार बोट कापतो आणि टाकी घालतो. जेव्हा बंडू इजार घालतो त्यावेळेस सगळेच जण आश्चर्याने पाहतात. पत्नी म्हणते, मी इजार चार बोट कापली. बहीण म्हणते, मी पण. आई म्हणते, अगं बाई मी पण इजार चार बोट कापली. आणि स्वतः बंडू म्हणतो, आणि मी पण. आणि अशा पद्धतीने चौघेही खळखळून हसतात. आता या पाठावर आधारित स्वाध्याय दिलेला आहे, तो तुम्ही सोडवायचा आहे.